शीत सत्र के आखिरी दिन शीत सत्र संपन्न होने के बाद मुख्यमंत्री एवं उपमुख्यमंत्री द्वारा पत्र परिषद लेकर शीत सत्र के 10 दिन का लोखा जोखा बताया गया। शेतकऱ्याचा बोनस शेतकऱ्याला व्यापाऱ्याला नाही, अशा प्रकारची ही नवीन पद्धत या ठिकाणी स्वीकारली म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो। आणि या पद्धतीमुळे आधीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदत मिळणार आहे। यासोबत माननीय मुख्यमंत्र्यांनी सिंचनाचे काही प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे या ठिकाणी अनाउंस केले आहेत। नागपूर गोवा मार्गासारखा मार्ग अनाउंस केला आहे। मोठ्या प्रमाणात पर्यटनाचे काही प्रकल्प या ठिकाणी अनाउंस केले आहेत। त्याचबरोबर नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेचा टप्पा 2 घोषित केलेला आहे। आणि एकेका प्रकल्पाची किंमत जर आपण बघितली तर ही 6,000 कोटी आहे, तिकडे जवळजवळ 20-22,000 कोटी आहे। सिंचनाचे जे प्रकल्प आहेत ते 80,000 कोटीच्या घरात आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात विदर्भवासियांना या अधिवेशनातनं मदत करण्याचा, त्यांना त्या ठिकाणी त्यांच्याकरता निर्णय घेण्याचं काम हे माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलं आहे। आणि एवढंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं हे सरकार आल्यानंतर विदर्भामध्ये 35,000 कोटी रुपयाच्या प्रकल्पांची घोषणा किंवा त्याला मान्यता देखील ही मुख्यमंत्री महोदयांनी दिली आहे। गोसीखुर्दचा प्रकल्प आहे तो उर्वरित जे काम आहे ते देखील 2024 पर्यंत पूर्ण झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न सरकारचा आहे। पारशिवनी देखील पेंच प्रकल्प जो आहे तो 2025 पर्यंत पूर्ण होईल, तो कालच आम्ही कॅबिनेटमध्ये देखील निर्णय घेतला। असं मी डिटेलमध्ये जात नाही, परंतु हे सगळे प्रकल्प जे आहेत, हे प्रकल्प माजी मालगुजारी तलाव जे आहेत हे देखील अतिशय त्याचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे। हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या या भागातल्या लोकांना खूप फायद्याचे आहे। आणि म्हणून त्याबरोबर जिगाव प्रकल्प असेल, वाशिम तालुक्यातील पैनगंगा प्रकल्प असेल, अकोट तालुक्यातील शापूर लघु पाटबंधारे योजना असेल असे, आणि त्याचबरोबर जसं देवेंद्रजींनी सांगितलं पोखरा नानाजी देशमुख हा दुसरा टप्पा जो आहे 5,000-5,500 गावांना त्याचा फायदा होईल।